दसऱ्याला झेंडूच्या फुलांचा आणि आपट्यांच्या पानाचा वेगळा मान आहे, त्यामुळे बाजारात ही फुले आणि आपट्याची पाने मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. दसऱ्याला झेंडूच्या फुलांचा आणि आपट्यांच्या पानांचा एक वेगळा मान आहे, त्यामुळे बाजारात ही फुले आणि आपट्यांची पाने मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहेत. यावर्षी झेंडूचे उत्पादन जास्त असल्याने गेल्या वर्षीच्या मानाने किमतीत घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात झेंडू 40 ते 50 रुपये किलोपर्यंत गेला आहे. बाजारात झेंडूच्या फुलांसोबत शेवंती, अष्टर, गुलछडी तसेच आंब्याचे डहाळे, भाताच्या लोंब्या, करडूची फुलं, आपट्याची पाने हे दारावर लावण्याचे तोरणाचं साहित्य तयार तोरणेसुद्धा विक्रीसाठी आहेत. आजची आवक तशी भरपूर झाली, आता प्रत्येक गाड्यावरची नाही सांगताय ना, पण अंदाजे 2000 का टेम्पो, 2000 टेम्पो तर नक्की दरवर्षीपेक्षा जास्त आवक आहे. ह्यावर्षी भाव 30 ते 40 ह्याच्या पुढं नाही गेलेली पर किलो. बाकीचे शेवंती कमी प्रमाणात आहे जरा. मोगरा तर नाहीच आत्ता सीजन. शेवंती आपला राजा शेवंती कमीच आहे फार प्रमाणात, आणि पावसामुळं आवक आलेली आहे, पण ते जास्त खराब मालाचं प्रमाण जास्त आहे. दसऱ्यासाठी झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानाचे तोरण दारी लावण्यात येते. वाहनांनाही तोरणे लावतात, त्यामुळे या तोरणांना आता बाजारात मागणी आहे.